आई भवानीचा गजर म्हणजे अमरावती शहरामध्ये आणखी कोरोनाचे 6 नवे कंटेनमेंट झोन आता आढळले. शहरात एकूण 18 कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले. शहराच्या 60% पेक्षा जास्त भागाला कोरोनाचा विळखा बसलाय. काल महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी कंटेनमेंट झोनची पाहणी केली आणि कंटेनमेंट झोनच्या बाहेर फिरणाऱ्यांवर आजपासून आता कारवाईला सुरुवात होणार आहे. राज्यातले धार्मिक राजकीय सामाजिक कार्यक्रमांवर मंगळवारपासून बंदी घालण्यात आली आहे. राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घोषणा केली आहे. सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांनी सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. सर्व नियमांचं पालन करा, मास्क वापरा, अन्यथा नाईलाजानं पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल असा इशारा त्यांनी जनतेला दिलाय. पुढल्या 8 दिवसांमध्ये परिस्थिती पाहून लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले. कोरोनाचा नवा विषाणू हा अधिक घातक आणि धोकादायक आहे आणि त्यामुळे काळजी घ्या आणि सरकारने घालून दिलेली बंधनं आवश्यक पाळा असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. रायगडमधल्या रोहा इथल्या कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पाचं लोकार्पण पवार यांच्या हस्ते करण्यात आलं आणि यावेळी बोलताना त्यांनी वाढत्या कोरोनावर चिंता व्यक्त केली. पालघर जिल्ह्यात कोरोना नियम कठोर केले. जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गोडसे, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर किरण महाजन, तहसीलदार सुनील शिंदे यांच्या विशेष पथकानं कारवाई सुरू केली. मंगल कार्यालयात रिसॉर्टवर धाडसत्र सुरू केलेली आहेत. जलदेवी रिसॉर्टवर पहिली धाड टाकली आणि लग्न समारंभामध्येही कारवाई केली आहे. रिसॉर्ट मालकासह वधू आणि वर पित्यांना सातपाटी पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलं. पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगरमधल्या 2 मंगल कार्यालयांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. चंद्रमा गार्डन आणि रिद्धीसिद्धी मंगल कार्यालयावर राजगुरुनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्हाधिकाऱ्यांनी विवाह सोहळ्यासाठी नियमावली तयार करून मर्यादित लोकांना परवानगी दिली आहे. मात्र विवाह सोहळ्याला मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली. कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचा लग्न सोहळा पुण्यामध्ये पार पडला. मगरपट्टा सिटीतल्या लक्ष्मी लॉन्स इथे हा सोहळा पार पडला. या लग्नासाठी शरद पवार, चंद्रकांत पाटील, उदयनराजे भोसले, संजय राऊत यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. विवाह सोहळ्याला गर्दी तर होतीच, तसंच अनेकांनी मास्कही लावलेले होते. राज्यातल्या कोरोना रुग्णांचा आलेख वाढत चाललाय आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा सरकारनं लॉकडाऊनच्या दिशेनं पावलं टाकली आहेत. पुण्यामध्ये नवीन नियमावली जाहीर केली आहे. तरीही नेहमीप्रमाणे पुणेकर मॉर्निंग वॉकसाठी रस्त्यावर दिसतात. संचारबंदी हा पर्याय नाही आहे तर नागरिकांनी आपली जबाबदारी समजून काळजी घ्यायला हवी अशी प्रतिक्रिया पुणेकरांनी दिली. पंढरपूरमध्ये दिवाळी पाडव्याला सुरू झालेलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आता पुन्हा बंद करण्यात आलंय. माघवारी असली तरी भाविकांना 2 दिवस दर्शन बंद राहणार आहे. 56 तास मंदिर दर्शनासाठी बंद असेल. रात्री 10 वाजता मंदिर बंद केलंय. ते आता 24 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता दर्शनासाठी मंदिर खुलं होईल. शेगावचं गजानन महाराज मंदिर आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोनानं पुन्हा डोकं वर काढले, रुग्ण वाढलेत आणि त्यामुळे बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन सदृश स्थिती निर्माण झाली. विदर्भातल्या अमरावती, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांसाठी संचारबंदीचे आदेश आणखी कडक केलेत. पुढचे आदेश येईपर्यंत देऊळ बंदचा निर्णय श्री संत गजानन महाराज संस्थानं घेतलाय. नाशिक शहरामध्ये संचारबंदी लागू केली आहे. शहरामध्ये रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी असेल. कोरोना आढावा बैठकीमध्ये हा निर्णय घेतलाय. जिल्ह्यामध्ये 6 फेब्रुवारीला 111 रुग्ण होते. 16 फेब्रुवारीला ते 1197 झाले. शहरामध्ये रुग्णवाढीचा वेग हा दुप्पट झालाय. त्यामुळे मास्क लावणार नाही त्यांच्याविरुद्ध FIR आणि 1000 रुपये दंड आकारला जाईल. यापुढे लग्न कार्यासाठी पोलिसांची परवानगी ही अनिवार्य असेल. राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शिर्डी पोलिसांच्या वाहतूक शाखेनं अनोखी गांधीगिरी केली. दर्शनाला आलेले भाविक, रस्त्याच्या कडेला बसलेले भिकारी, वृद्ध आणि लहान मुलांना वाहतूक शाखेनं मास्कचं वाटप केलं. स्वतःची काळजी घेत कोरोना प्रतिबंधक उपायांचं पालन करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. काही तरुणांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली.
मास्क शिवाय फिरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेने एकाच दिवसात 16,154 जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 32,30,800 रुपयांची दंड वसूली केली आहे. अंधेरी भागामध्ये सर्वाधिक नागरिकांवर कारवाई केली आहे आणि मुंबईतल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मास्क शिवाय फिरणाऱ्या नागरिकांविरोधात कठोर कारवाई करण्याचं ठरवलंय आणि त्यासाठी मार्शलची संख्या आता दुप्पट करण्यात आली आहे. विना मास्क कारवाईसाठी आता मुंबई शहरातले पोलीस सज्ज झालेत. विना मास्क कारवाईसाठी महापालिकेला पोलीस मदत करणार आहेत. पालिकेचे दंड वसूल करणारं पुस्तक पोलिसांच्या हाती देण्यात आले. चौकाचौकात उभे राहून पोलीस आता कारवाई करताना दिसून येत आहेत. मुंबईतल्या 94 पोलीस ठाण्यामध्ये दंड वसुलीचं पुस्तक देण्यात आलेलं आहे आणि दिवसाला 25,000 रुपयांचा दंड वसूल करण्याचं टार्गेट प्रत्येक पोलीस ठाण्याला देण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी त्याकडे नागरिक दुर्लक्ष करतात. कल्याणमधल्या मार्केटमध्ये खरेदीसाठी नागरिकांची एकच गर्दी दिसली. मास्क न वापरता स्थानिक रस्त्यावर फिरताना दिसले तर सोशल डिस्टन्सिंगचा यावेळी पुरता फज्जा उडालेला पाहायला मिळाला. जळगावमधल्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंगल कार्यालयांची तपासणी केली. पालिका आणि पोलीस बंदोबस्तात जिल्हाधिकाऱ्यांनी यश लॉन, दापोरीकर मंगल कार्यालय तसंच MIDC कमल पॅराडाईज हॉटेलची तपासणी केली. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं. रुग्णांची वाढती संख्या पाहता अकोला शहरासह मूर्तिजापूर आणि अकोट शहर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलंय. अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ही घोषणा केली आहे. 23 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत अकोला, मूर्तिजापूर आणि अकोट शहरात अत्यावश्यक वस्तूंची दुकानं आणि सेवा सकाळी 8 ते 3 पर्यंत सुरू राहील आणि इतर सर्व कारभार या काळामध्ये बंद असतील. नागपूरमध्ये कोरोनाचं थैमान सुरूच आहे पण नागरिकांना त्याचं काही सोयरसूतकच नाहीये. मुख्य बाजारपेठ सीताबर्डी मार्केटमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी तुडुंब गर्दी केली. कोरोनाचं संक्रमण झपाट्यानं वाढत असताना मार्केटमध्ये खरेदीसाठी झालेली ही गर्दी चिंता वाढवणारी आहे. मास्क न वापरणं, सोशल डिस्टन्सिंग अजिबात न करणं असं या ठिकाणी चित्र दिसतंय. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भिवंडी महापालिकेनं विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली. भिवंडी पोलीस आणि महापालिकेनं धडक कारवाई करत मास्क नसलेल्यांकडून 500 रुपयांचा दंड वसूल केला. तर कोरोनाचं गांभीर्य ओळखून प्रतिबंधात्मक नियम हे काटेकोरपणे पाळण्याचं आवाहन प्रशासनानं केलं. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.